जीन्स घेतली गेली आहे इथे, कॉटन जीन्स घेतली आहे. घरी येऊन आम्ही तयारी वगैरे केली, बॅग पण पॅक केली, आता आम्ही निघतोय. नमस्कार, मी ईश्वरी फूड फूडमध्ये तुमचं स्वागत करते. आज आम्ही सकाळपासूनच बाहेर निघालो आहे. ॲक्च्युली काय झालं, काल आम्ही मॉलमधून फिनिक्स मॉलमधून शॉपिंग केली, जीन्स वगैरे घेतले राकेशला, पण ते काही त्याला आवडले नाही. तिथे ज्याला आवडली होती एक जीन्स, तर त्याने सेम मापाचे आणखीन दोन जीन्स घेतल्या, पण ते घरी येऊन चेक केलं तर ते मापात येत नाही आहेत. तर आज आम्ही असं ठरवलं आहे की त्या जीन्स चेंज पण करायच्यात. आणि आज आम्ही भोसरीला पण जाणार आहोत. भोसरीमध्ये एक डेनियम हब म्हणून शॉप आहे, तिथे काही छान छान जीन्स अवेलेबल असतात, तर तिथे जातो आहे पाहू. सकाळपासूनच निघालो आहे, फक्त चहा घेतला आहे आणि निघालो आहे. आता थोडासा ब्रेकफास्ट करतो, त्यानंतर पुढे तुम्हाला दाखवते की कुठे कुठे जातो आम्ही. आम्ही इथे हा इंदोरमध्ये थांबलो आहे, इथे राकेश पोहे खातो आहे, इंदोरी पोहे. आता नाश्ता झाला आहे राकेशचा, आम्ही भोसरीला जातो आहे आधी, त्यानंतर ज्या जीन्स घेतल्या आहेत त्या चेंज करू. आधी मी त्याला म्हटली की तुला परफेक्ट साईजची जीन्स मिळते का ते पहा, त्यानंतरच चेंज कर. इथे आता दिघी आलं ना, दिघीवरून किती वेळ लागतो भोसरीला? 15 मिनिटं. तरी आपल्या इथून भोसरी जवळ आहे बऱ्यापैकी, तरी 25 मिनिटं लागत असतील ना. संडे तरी एवढ्या काही गाड्या नाही रस्त्यावरती, सकाळी निघालो ना आपण, त्यामुळे. ह्याच रोडने आपण एकदा गेलो होतो ना तिथे गोखले मळ्यामध्ये, हा हाच रोड येतो. गोखले मळा सरळ जायचं आणि हा आळंदी रोड आहे, सरळ गेले की आळंदी येते, तर मध्येच लेफ्ट साईडला एक रस्ता जातो, तो भोसरी मार्केट सुरू होतं ना तिथून. भोसरी गाव सुरू होतं, मग मार्केट सुरू होतं, मग तिथून पुन्हा नाशिक हायवे लागतो, तर इथून लगेचच लेफ्ट आहे ना. हा सरळ रस्ता आळंदीला जातो, आपण सरळ नाही जायचंय, लेफ्टला जायचंय. इथून आता भोसरी सुरू. काय इतकं मोठं मार्केट नाहीये, पण एक चांगले चांगले दुकानं पण आहेत तिथे, म्हणजे स्ट्रीट शॉपिंग पण आहे, चांगले मोठे दुकानं पण आहे, साड्या वगैरे सगळंच मिळते तिथे, आणि गोल्ड शॉप पण भरपूर आहे तिथे, है ना. गोल्ड शॉप आहे, काही फ्रँचायझीज आहे, मोबाईलचे दुकान आहे. इथून सुरू झालं आता मार्केट, छोटे 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 दुकानं आहे तिथे. आपल्याला अगदी एंडला जायचंय ना. फर्निचरचे पण शॉप आहे ते भरपूर आहेत. गावासारखं वाटतं इकडे आले की, गावच आहे. हे एक दुकान सापडलं ब्रँड हाऊस, तिथे जरा जाऊन बघतो ते ऑप्शन आहे का. बापरे, आज तर अगदी कष्टच करावे लागणार आहे जीन्स शोधण्यासाठी. इकडे पण काही ऑप्शन नाही आहे, साईज पण नाही आहे. आता आम्ही दुसरीकडे शोधत चाललो आहे. बरं आहे पण गर्दी नाही आहे तेवढं तरी बरं आहे की जाता येते. असं तर नाही आहे ना की आज काही बंद वगैरे आहे, संडे आहे तर.
माझ्यासोबत तुम्ही पण भोसरी फिरा. छोटंसं मार्केट आहे पण चांगलं कपडे मिळतात. पण इथे डेनियम वर्ल्डमध्ये आलो आहे आम्ही. इथे एक ऑप्शन बघून घेतो. इथे काही जमलं नाही आता परत चला सगळं शोधत. इथे डेनियम हबमध्ये जाऊ. इथे समोर डेनियम हब दिसते. इथे बघू आता आपण. बघू ही जीन्स छान आहे. डेनियम हबमध्ये एक जीन्स आवडली आहे. बघू पुढून कोण म्हणेल राकेश जाड आहे. उगाचच मला काही आळ घेतो माझ्यावर. खूप सारे ऑप्शन आहे तिथे जीन्सचे. एकदम छान आहे. तुमच्याकडे पण मुंबईला आहे का डेनियम हब? तुमच्या पण आसपास डेनियम हब असेल तर नक्की जा. ऑफर पण छान आहे त्यांच्या. बटन निघाले तर मी बसून देऊ शकतो का मॅडम? बटनचे ते थोडं प्रॉब्लेम आहे. फायनली जीन्स घेतली गेली आहे. इथे एक कॉटन जीन्स घेतली आहे. दोन जीन्स घेतल्या आहेत. एक कॉटन जीन्स झालं आहे. आता त्या जीन्स ज्या बदलायच्या आहेत फिनिक्स मॉलमध्ये जाऊन ते पाहू कधी बदलता येतील. बरं झालं तुम्ही छान दाखवले आम्हाला जीन्स. खूप दिवसापासून आम्ही जीन्स शोधतो आहे. ॲक्च्युली आम्ही मॉलमधून पण घेतली पण त्याला काही फिटिंग आवडली नाही. इथे आम्ही खास तुमच्यासाठी इथे आलो आहे डेनियम हॉबमध्ये. आणि जीन्स फायनली भेटल्या. थँक्यू. ओके वेलकम मॅडम. लस्सी मँगो लस्सी ही ना? लस्सी पितो आहे आता आम्ही. प्लॅनमध्ये चेंज आहे. मी तुम्हाला पुढे सांगते की प्लॅनमध्ये काय चेंज आहे. खूपच गरम आहे बाहेर. फायनली आमची शॉपिंग झाली आहे. राकेशला जीन्स मिळाल्यात. प्लॅनमध्ये चेंज आहे. जीन्स ज्या आम्हाला रिटर्न करायच्या होत्या त्या आता आम्ही नंतर रिटर्न करू. राकेशला ऑफिसमधून कॉल आला होता तर मुंबईला जावं लागेल त्यासाठी आम्हाला. तर आता आम्ही पटकन घरी जाऊन मुंबईसाठी निघू. आता कार घेऊन जायचं की ट्रेनने जायचं ते पण विचार करू. बघू आजचा दिवस किती हेक्टिक आहे. आता निघायचं आहे. आम्ही फक्त जीन्स वगैरे घेतलेले आणि डायरेक्ट घरीच चाललो आहे. घरी जाऊन बॅग पॅक करू आणि जेवाय वगैरेचं पाहू बाहेरच. तेव्हा जेव्हा निघू मुंबईसाठी तेव्हा मी आणखीन हा व्लॉग कंटिन्यू करते. घरी येऊन आम्ही तयारी वगैरे केली. बॅग पण पॅक केली. आता आम्ही निघतो आहे. जेवण आता आम्ही रस्त्यातच करू. बसून बसून फार कंटाळा आला. थोडं थांबलो आम्ही आता इथे फूड मॉलनं. चहा वगैरे घेतो. थोडं फ्रेश होतो आणि पुन्हा मग गाडीत बसतो. मसाले बघितले की मला फार आनंद होतो. बघते मी काय काय मसाले तिथे. नमस्कार.
हे तुमची स्वतःचे आहे का प्रॉडक्ट? ही जवस चटणी आहे, कारळे चटणी, वडापाव चटणी. वडापाव चटणी इझिली कुठे मिळत नाही. कढीपत्ता त्याहून सुंदर. ही कढीपत्ता चटणी किती दिवस टिकतात? हे 3 महिने. आणि पॅक डब्यात ठेवले तर तुम्हाला आणखी 1 महिना एक्स्ट्रा चालेल, 4 महिने राहतात. तशी तिची मॅन्युफॅक्चरिंग आपली 3 महिन्याची. हे काय आहे? हे गोळ आहे मॅडम, फ्लेवर मध्ये जागरी आहे, बडीसोप. हे जिंजर आहे, वेलची आहे. छान आहेत तुमचे प्रोडक्ट. हे वेलचीच आहे. लाडू आहेत सर्व प्रकारचे, नंतर पापड आहेत, हे वाळवणीचे पदार्थ आहेत, हे न्यू पॅकिंग मध्ये मसाले आहेत. मसाले हेच आहेत पण हे पॅकिंग मध्ये. खूप छान प्रोडक्ट आहेत दादा तुमचे. तुम्ही मला सांगाल का की तुमचं नाव काय आणि तुमच्याकडे काय काय प्रोडक्ट आहेत? मॅडम माझं नाव सागर कुंभार आहे, मी प्रॉपर इथलाच आहे. त्यानंतर आपल्याकडचे मसाले म्हणजे भरपूर प्रकारचे मसाले आहेत आपल्याकडे. त्यानंतर घाटी मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला, सोलापुरी काळा, सावजी, म्हणजे आमच्या काउंटरचे सगळ्यात रनिंग मसाले आहेत. आणि हे प्रॉपरली डंकावर काढलेले मसाले, म्हणजे डंकावर कुठता तुम्ही, त्यामुळे तुम्हाला अशी घरगुती चव मिळेल. त्यामध्ये त्यानंतर लोणचे आपल्याकडे भरपूर प्रकार, तुमचे स्वतःचेच आहेत का लोणचे? पण प्रॉपरली माठामध्ये मुरवलेले लोणचे, ते पण तुम्हाला अशी घरगुती चव देणार. त्यानंतर चटण्या, सगळ्या उखळावरती कुटलेल्या चटण्या आहेत. त्यानंतर वाळवणीचे प्रकार, त्यामध्ये पापड येतात, तळणीच्या मिरच्या आहेत, चाटगे आहेत, म्हणजे भरपूर काय प्रकार आहेत. कधी आलात मुंबई पुणे एक्सप्रेस जावेला तर आवर्जून. हो नक्की नक्की, मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही ह्या रस्त्याने प्रवास करत असणार मुंबई पुणे हायवेला तर नक्की या शॉपला व्हिजिट करा. आणि मी खूप सारे मसाले घेतलेत पुन्हा, आणि तुम्ही सुद्धा इथून मसाले घ्यावे माझी अशी इच्छा आहे. धन्यवाद दादा. थँक्यू. फायनली आम्ही पोचलो आहे मुंबईमध्ये. हे हॉटेल बुक केलं आहे युनिव्हर्सल गार्डन चेंबूरमध्ये हॉटेल. हे ॲक्च्युली आम्हाला उद्या अंधेरीला जायचं आहे तर आम्ही इथे चेंबूरला हॉटेल बुक केलं आहे. इथे माझी फॅमिली पण जवळ आहे, आत्या वगैरे जवळ आहे, त्यामुळे आमचं इथेच दिवसभर राहणं खाणं पिणं, त्यामुळे इथे आम्ही हॉटेल बुक केलं आहे. आता आम्ही फ्रेश वगैरे होतो पण डिनरसाठी बाहेर वगैरे जाऊ. आम्ही रॅन्डम बुक केलं येता येता हॉटेल. अगदी छान आहे हॉटेल, एकदम स्वच्छ आहे. आम्ही डिनरसाठी हॉटेलच्या आजूबाजूलाच जे छोटे रेस्टॉरंट आहे तिथे आले. माझ्या आत्याचे फॅमिली आहेत सगळे, त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की इथे चांगलं फूड मिळतं. आम्ही इथे व्हेज नॉनव्हेज दोघंही ट्राय करणार आहोत. आजचा माझा दिवसभराचा प्रवास तुम्हाला कसा वाटला, पुणे मुंबई प्रवास कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असेच व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येत राहणार आहे. मी ट्रॅव्हल करणार आहे अनेक ठिकाणी, त्यामुळे नक्की तुम्ही माझे व्हिडिओ बघत जावा. थँक्यू. इथे आम्ही चिकन तंदुरी ऑर्डर केली आणि चिकन पकोडा आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे चिकन पकोडा खूप छान मिळतं तर आम्ही ऑर्डर केलेला आहे. आज तो मला फिरवणार आहे. राकेश तर चाललाय त्याच्या कामासाठी. अशाच नवीन आणि युनिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझ्याकडून कुठल्या रेसिपी बनवून पाहिजेत त्यासाठी कमेंट करा. थँक्यू.